नमस्कार मित्रांनो, मी मंगेश साबळे बोलतोय. गेवराई पायगा गावाचा नवनिर्वाचित सरपंच आज नागडा झालाय तुमच्या समोर. आज नागडा झालाय या एमएससीबी कार्यालयासमोर. माय बाप, मागचे 4 दिवस झाले माझ्या गावचा ट्रान्सफॉर्मर पाणी पुरवठ्याचा जळालेला आहे. मात्र या अधिकाऱ्यांना फोन केला असता लाईट बिल भरा म्हणून सांगायला लागले ट्रान्सफॉर्मर मिळेल. 4 दिवस झाले माझ्या गावाला प्यायला पाणी नाही. मोठ्या हौसेने माझ्या गावाने मला सरपंच केलं, पण हे अधिकारी लोक मला त्या गावकऱ्यांना पाणी सुद्धा पाजू द्यायना. कारण काय तर म्हणे, लाईट बिल भरा, लाईट बिल भरायला प्रॉब्लेम. काय तर म्हणे, माझ्याकडे अधिकारच अजून आले नाही. जुने अधिकारी, जुने सरपंच लोक गावाकडे लक्ष द्यायला नाही. मग का माझ्या गावकऱ्याने का उपाशीच मारायचं का माय बाप? आणि मला सांगा, अरे यांचा ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित नाही, यांचं फीस बसवायचं ते फीस व्यवस्थित नाही, 2 तारामध्ये घातलंय. अरे यांच्या तारी जमिनीवर टेकायला आले, यांचे पोल पडायला आले, यांच्या पोलमध्ये झाडं घुसायला लागले, तरी पण हे लाईट बिल मागायला लागले. अरे तुम्ही व्यवस्थित सर्व्हिस देत नाही आमच्या शेतीमध्ये, आमच्या शेतकरीच्या वावरामध्ये. तुम्ही पोल उभा केलं, अग्रीमेंटनुसार त्याचं भाडं तुम्हाला द्यावं लागतं, ते तुम्ही देत नाही. आणि तुम्ही लाईट बिल भरल्याशिवाय मला सांगताय, पहुरकर साहेब तुमची तर आरती मी उतरणार आहे तिथं आल्यावर. तुमच्या आरतीचं ताट घेऊन येतो. तुम्ही तुकाराम मुंडे साहेब झालात, खूप छान काम तुम्ही करतात. लाईट बिल भरल्याशिवाय शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, गावकऱ्यांना पाणी पाजणार नाही म्हणून सांगताय. वा 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 वा, पवरकर साहेब तुमची आरती उतारतो मी, आरती. अरे शेतकऱ्यांना का तुम्ही समजलं काय? शहरामध्ये 24 तास लाईट पुरवता तुम्ही, हरामखोर अधिकारी. शहरामध्ये 24 तास लाईट पुरवता. माझ्या गोरगरीब जनतेने तुम्हाला काय केलंय? तिथं बसून इंग्रजासारख्या पेन चालवता तुम्ही, हरामखोर अधिकारी. माझ्या आगे जनतेला, गोरगरीब जनतेला तुम्ही लाईट द्यायला झाले, पाणी द्यायला झाले. अरे कुठला कायदा सांगतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनापीठ सांगतोय की संविधानामध्ये पाण्यापासून तुम्ही जनतेला मारताय. कशासाठी? पैशासाठी. अरे भिकारचोट ग्रामपंचायत आहे. मागचं 5-10 वर्ष काय ग्रामपंचायतला काय जमा झालेला निधी नाही, लाईट बिल कुठून भरायचं? अरे गावकऱ्यांना रस्ता नाही, गावकऱ्यांना प्यायला पाणी नाही, गावकऱ्यांना नळ नाही, गावकऱ्यांना कुठली सुविधा नाही, हॉस्पिटल नाही. मेलं डिलिव्हरीला एखादा पेशंट बैलगाडीत टाकून येऊन जावं लागतंय आणि तुम्ही लाईट बिल मागताय, हरामखोर अधिकारी लोक. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? लाज तुम्हाला मी सांगतोय, एखाद्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर असेल तर शेतकऱ्याचे बिल भरून घ्या, नाही भरलं तर लाईट कट करा. पण तुम्ही गावाचाच ट्रान्सफॉर्मर बंद करून टाकलाय, गावाचाच ट्रान्सफॉर्मर बिल भरल्याशिवाय म्हणून देव सांगा लागला. एवढ्या धुतल्या तांदळाचे तुम्ही का, हरामखोर अधिकारी? तुम्ही काय रिश्वत घेत नाही का? तुम्ही काय आमदार खासदाराच्या फोनवर एका तासात तुम्ही 24 तासात ट्रान्सफॉर्मर पाठवता, हरामखोर? आणि आता तुम्हाला लाईट बिल लागायला लागलंय. आणि मी तुम्हाला काल सकाळी 7 वाजेपासून रामपाऱ्यामध्ये फोन करायला लागलोय. अरे बाबा, माझ्या हातात अजून अधिकार आला नाही, मला चेक देता येत नाही, मला काही सही करता येत नाही, मागचे लोक लक्ष द्यायला झाले नाही, ग्रामसेवक गावात येणं झालं नाही. तुम्हाला अक्कल नाही का? तुम्हाला समजत नाही का? तुम्ही उपाशी मारायला लागले माझ्या लोकांना. आणि माझ्या जनतेवर मला जो विश्वास माझ्या जनतेने टाकलाय त्याला तडा तुम्ही जाऊ द्यायला लागले. म्हणून मी निवेदन दिलंय, आपले मुख्य अभियंता जे आहे एमएससीबीचे माननीय पहुरकर साहेब, देव माणूस आपण आहात. आपलं कधी प्रतिमा सापडली तर तुमचं दर्शन मी घ्यायला नक्की येईल पहुरकर साहेब, तुमची माझी गाठ नक्की होईल. तुम्ही मला भेटा पहुरकर साहेब. माझ्या जवळपास 21 लोकसंख्या असलेल्या गावाला 4 दिवस तुम्ही बगर पाण्याचं ठेवलंय पहुरकर साहेब. केलं आहे, त्यांना निवेदन पाठवलंय. इथं एमएससीबीचे जे अधिकारी आहे त्यांना निवेदन पाठवलंय. आणि हे हरामखोर अधिकारी मला फोनवर सांगायला लागले की लाईट बिल भरल्याशिवाय येणार नाही. तुम्हाला एकतरी सिस्टीम सुधारावं लागल, तुम्हाला आम्हाला लाईट व्यवस्थित द्यावं लागल, तुम्हाला अगोदर आमची बीपी, आमचे फिस, आमचे खंबे, आमचे पोल, आमची लाईन सुरळीत करावं लागल. मीटर लावा आमच्या घरावर मीटर, मग लाईट बिल घ्या. अरे भोंगळ गांड्यांनो, तुम्ही नीट व्यवस्था द्यायना झाले, तुमच्याकडनं नीट सुविधा पुरवणं झाले, लाईट बिल मागायला लागले. मानवी हक्क आयोग काय सांगतो? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हे माणसाच्या जीवनातल्या अतिशय गरजेच्या वस्तू असताना देखील तुम्ही 4 दिवस माझ्या गेवराई पायगाला, श्री संत विश्राम बाबाच्या गेवराई पायगाला
उघड्यावर ठेवले उपाशी मारतात आडातून पाणी काढून आणते एखादा लेकूर बाळ म्हातारा आडामध्ये पडला हे पाहुरकर साहेब तू काय काढून देणार आहे रे तुझं काय जाणार आहे पाहुरकर साहेब तू शासनाचे आदेश मनाय लागलाय लक्षात ठेवा ही जनता शासन आहे या जनतेला तुम्ही त्रास देताय उद्या तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या सर्व अधिकाऱ्यांना भोंगळगांडे अधिकाऱ्यांना सांगतोय बजावून सांगतोय जर का आज 4 वाजेपर्यंत माझ्या गावाचा ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही मी तर आताच इथं बसायला लागलोय ते ट्रान्सफॉर्मर आहे इथं खड्डा करून मिठाचा सत्याग्रह मी करायला लागलोय मिठामध्ये स्वतःला गाडून घ्यावा लागलोय मी जर का जीवित हानी माझ्या झाली मग 1000 लोक तुमचा मुंडका काढल्याशिवाय राहणार नाही पाहुरकर साहेब लक्षात ठेवा तुम्ही उपाशी ठेवलाय 4 दिवस त्यांना तुम्ही हिटलरवादी आहात इंग्रजवादी तुम्ही आहात आणि इंग्रज वृत्तीचे तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला शिक्षा मिळायला पाहिजे तुम्हाला ड्युटीवरून काढायला पाहिजे तीच मागणी मी आज करणार आहे धन्यवाद माय बापा हो।